नमस्कार, आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष किशोरप्पा म्हसाळ आणि आपण त्यांच्याबरोबर आता बारामती विधानसभा या विषयावरती काही गप्पा मारणार आहोत, त्यांच्याही संवाद साधणार आहोत. आपलं स्वागत आहे. सध्या बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा म्हणजे पवार वर्सेस पवार हा असा सुरू आहे. या ड्रामे म्हणजे या लढतीची संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चा होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही शब्द वापरलाय ते तुम्हीच बनवलेला शब्द आहे. असं हाय व्होल्टेज वगैरे असं काय नाही. अजित दादांनी केलेल्या 35 वर्षाच्या तपश्चर्याचे बारामतीकर बघत आहे, त्यामुळे इतकं बी तुम्ही ज्या प्रकारे हाय व्होल्टेज सांगताय असं काय नाही. एकदम कॉमन निवडणूक असल्यासारखी आहे आणि ते आम्ही त्याला सामोरं जातो. परंतु प्रचार होताना हा असा होतोय की नवीन तरुण चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे किंवा 30 वर्ष युवकांना संधी दिली पाहिजे या मताचा मी पण आहे. अगदी पवार साहेबांच्या या भूमिकेच आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते कौतुकच करतील. आमचे मित्र इंदापूर तालुक्यातले आहेत भारत भोंगसाहेब. मला तुम्हाला सांगायचं आहे की भारत भोंगसाहेब बी सांगतील की बा इंदापूर आणि बारामती एकदम असं घरा शेजारी घर असल्यासारखा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये त्यांच्याच पार्टीकडून लोकसभेला ज्यांनी त्यांना लीड दिलं पवार साहेबांच्या पार्टीला ते प्रवीण माने 80 गावांचे दौरे केले, 80 गावात जनजागृती केली, प्रियतांसाठी त्यांना भरपूर काही धडपड केली, योगदान होतं. आणि परत असं सांगितलं पण गेलं की आम्ही अदृश्यपणे प्रचार पण केला. नंतर त्यांना युवक म्हणून शरद पवारांनी त्यांना पण संधी द्यायला पाहिजे होती. पवार साहेब म्हणतात कोरोनाला संधी दिली पाहिजे, तर मग माने साहेब कुठं कमी आहेत? माने साहेब पण तरुणच आहेत, त्यांना पण चांगलं कार्य केलं, त्यांना संधी द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तसं असलं तरी तो त्यांच्या पार्टी अंतर्गत विषय आहे. मग जर घराच्या पाठीमाग एक स्टेटमेंट आणि घरासाठी एक स्टेटमेंट हे कुठंतरी दुटप्पीपणाची भूमिका वाटते असं आम्हाला वाटतं. त्यामुळे युवकांना संधी मिळावी ह्या मताशी आम्ही त्यांच्या सोबत आहे. मग जी निवडणूक आता चालू आहे ती निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती लढली जावी असं तुम्हाला वाटतं? ही निवडणूक भावनिकतेच्या मुद्द्यावरती नेण्याचे लोकसभेपासून प्रयत्न चालू आहे. पण बारामतीकर सुज्ञ आहेत. 35 वर्षांचं दादाचं काम, बारामतीकरांसाठी दिलेलं योगदान आणि दांडगा संपर्क याच मुद्द्यावरती आपण फिरत आहात. आपण पाहिलं असेल बारामती तालुक्यामध्ये अतिशय बारामती तालुक्यामध्ये लोक मतदार एकदम सुज्ञ आहेत आणि त्यांनी विकासालाच पाठिंबा दिलाय. लोक भावनिक करण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी भावनिक आता लाट ओसरलेली आहे असं कुठल्याही प्रकारचं नाही. चांगल्या प्रकारचं मताधिक्य घेऊन दादा यंदा बारामतीचा गड राखतील. त्याच तुमच्या उत्तरावाला जोडून माझा एक प्रश्न आहे की दादांनी विकास केला असं तुम्ही म्हणता, परंतु विरोधक असं म्हणतायत की विकास केला आहे एवढा तेवढे फिरण्याची गरज कशासाठी पडते? आता कसं राहतं, भावनिकतेकडं डोकावल्यामुळं लोकसभेला 48,000 बारामती विधानसभेत मताधिक्य पवार साहेबांच्या पार्टीला पडलं आणि मग दादांना असं वाटलं की मी एवढं काम करून जर लोक भावनिक होत असतील तर दादांना वाटलं की आता लोकांच्यात जावं आणि त्यांना विचारावं माझं काय चुकलं. म्हणून दादा लोकांशी संपर्क आणलं. लोकसंपर्क ठेवणं यात वावगं काय नाही, दादांनी फिरलंच पाहिजे, नेहमीच फिरतात. आपण पाहिलं असेल की दादांचा दर आठवड्यात जनता दरबार असतो. जनता दरबारामध्ये असंख्य लोक असंख्य कामं घेऊन त्यांच्याकडे येत असतात. प्रत्येकाचं काम चुटकीसाठी अगदी चेहऱ्याकडे न बघता काम मार्गी लावलं जातं. हा संपर्कच आहे. मग आता निवडणुकीमध्ये तर प्रत्येक लोक पायाला भिंगरे घालून येतात. आता तुम्ही म्हणाल असं तर पवार साहेब राजकारणात जेव्हापासून आले तेव्हापासून कधीही बारामतीच्या सभेला किंवा प्रचाराला आले नाही. ते फक्त शेवटच्या सभेला यायचे, म्हणजे अगदी पवार साहेब स्वतः उभा राहिले तरी. मग आता तुम्ही बघताय प्रत्येक गावात पवार साहेब जाऊन आले. मग भिंगरी फक्त आमच्याच पायाला बांधली का? असं थोडं राहते. इलेक्शन आहे, प्रचाराला फिरलं पाहिजे, लोकांच्यात गेलं पाहिजे, मतदान मागितलं पाहिजे, त्याला काही वेगळाच काय नाही. अगदी म्हणाले, कारण लोकांचा पवार साहेबांविषयी भावनिक बारामतीकर आहेत. पवार साहेबांवर 67 पासून बारामतीकरांनी प्रेम केलंय आणि ते प्रेमाला बघून लोकांनी लोकसभेला मतदान केलंय आणि ते मतदान आता
विधानसभेला लोकच म्हणायचे की लोकसभेला ताईन, विधानसभेला दादा. मग आता दादांनी ऍक्सेप्ट केलं, माझी चूक झाली, तुम्ही मतदान लोकसभेला केलं, आता यावेळेस मला करा. भागामध्ये पाण्याचा प्रश्न नेहमीच सतावत असतो. आता पाण्याच्या प्रश्नावरती पुन्हा राजकारण केलं जाते, तर काय सांगाल पाण्याच्या वेगवेगळ्या दादांनी योजना कुठपर्यंत आहे? देश स्वातंत्र्य झाला 1947 ला, 67 नंतर पवार कुटुंबीय राजकारणात आले, आणि आपण पाहिलं असेल 90 पर्यंत बारामती जुनी बारामती म्हणून ओळखली जायची. 91 ला दादांचा राजकारणात प्रवेश झाला, आणि आज 2024 ला बारामतीचे जुने फोटो बघितल्यावरती आम्ही आश्चर्यचकित होतो की बारामती अशी होती. एवढा आमूलाग्र बदल 1991 पासून झाला. त्यामध्ये जर दादांनीच पाण्याचा रोज दादांवरच टाकायचा जिरायत भागातल्या लोकांनी ठरवलं, तर काही प्रमाणात 91 पासून त्या जिरायत 42 गावातले 22 गावातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी दादांनी प्रयत्न केलेले आहेत. मग 67 पासून त्या लोकांना पाणी द्यायला पाहिजे होतं, ती 91 पासून त्याची सुरुवात झाली, आणि आता बऱ्यापैकी ती लोक सदंत आली. तुम्ही बघितलं असेल तुमच्या जिरायत भागामध्ये बारामती तालुक्यातल्या कित्येक लोकांकडे आता सदंत आली. त्यांचं आरोग्य बघा, त्यांचं राहणीमान बघा, म्हणजे अगदी कुणी बाहेरचा माणूसही बारामती तालुक्यातल्या त्या जिरायत भागात आला तर म्हणणार नाही की आपण ह्या जिरायत भागात आलोय का. इतकं चेहरा मोहरा बदललाय, लोकांची घरं बदलल्यात, राहणीमान बदललेलं, आणि त्या पाण्याचा प्रश्न अगदी सोडवण्याच्या प्रयत्नात दादांनी सुरुवात केली, आणि किंबहुना काही प्रमाणात सुटलेला पण आहे. पण जे काही गोष्टी राहिलेल्या असतात, विकास काही एका दिवसाची गोष्ट नाही, ही कायमस्वरूपी चालणारी गोष्ट आहे. विरोधकांच्याकडून नेहमीच मलिदा गॅंग म्हणून कार्यकर्त्यांना बोललं जात आहे, तर त्याविषयी काय सांगाल? आपण कणेरीच्या नारळाच्या कार्यक्रमात असाल तर दादांनी स्पष्टच सांगितलं मलिदा गॅंग. जर एखादा कॉन्ट्रॅक्टर दादांकडून काम घेत असेल आणि तो तालुक्यातलाच असेल, दादा सकाळी 6 वाजता जाऊन त्याच्यावर पाणी मारलंय का, सिमेंटची क्वालिटी आहे का, स्टीलची क्वालिटी आहे का, ही तपासून घेतात. कुणी म्हणजे बाहेरच्या तालुक्यात तुम्ही जर चेक केलं तर कामच केलं जात नाही. आपण पिक्चर पाहिला असेल, जाऊ तिथं खाओ, पूल नदीवरती दिसतोय का तर नाही दिसत, असं बारामतीत होत नाही. आणि मग ते करत असताना 4 ठेकेदार आपल्याच तालुक्यातले 4 रुपये कमवून सदन झाले तर विकास झाला. मग त्याला जर मलिदा म्हणणार असाल तर मग आम्ही सगळीच मलिदा गँगवाले. आम्हाला तर लोकांनी पांढरे कपडे घरचं कष्ट करून घातले तरी ती म्हणणार मलिदा गँगच आहे. मग जर बारामती तालुक्यातला ठेकेदारच ठेवला नसता, मुंबई पुण्याहून ठेकेदार आणला असता, तर हीच बारामतीकर म्हणले असते की काम आणताय, मंजुरी आणताय, इतक्या कोटीची काम आली आणि त्याचं कमिशन घेऊन मुंबईवाला निघून गेला. असं होताना दिसत नाही. आपल्याच लोकांचा आर्थिक रोजंदारी वाढती, आर्थिक उन्नती होती, प्रगती होती. आम्हाला तर वाटतं की गेल्या मतदान 5 वर्षात जे वाढले ते आणखी दादांच्या पारड्यात पडेल. 1,65,265 च रेकॉर्ड दादाच मोडतील, दादांच. अगदी त्यात काही वेगळं वाटण्याचं कारण नाही. हे होते राष्ट्रवादी, यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. धन्यवाद.